नवापूर शहरालगत बेडकीपाडा परिसरात हॉटेल उर्वशीलगतच्या मोकळ्या जागेत अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याच्या तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाल्याने सोमवारी पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली. दोन पत्राच्या शेडमध्ये अवैध बायोडिझेल विक्री सुरू असल्याचं दिसून आलंय. एका शेडमध्ये दोन रीडिंग युनिट संच व दुसऱ्या शेडमध्ये तीन प्लास्टिकच्या टाक्या, HP मोटर, एक लोखंडी टाकी व पाईप आढळून आलेत. तसेच टाक्यांमध्ये अंदाजे 9000 लिटर इतके SN70 व्हाईट ऑइल आढळून आले आहे. सदर दोन्ही शेड पंचनामा करून सीलबंद करण्यात आले आहेत. स्थानिक माहितीनुसार सदर व्यवसाय फिरोज लाखाबाई आगाम हे करत होते. प्रस्तुत कारवाईत व्हाईट ऑइलचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा ते कोंडायबारी महामार्गावर काही ठिकाणी अवैधरित्या बायोडिझेल विक्री सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावर देखील महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. महसूल विभाग कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदर कारवाईत पुरवठा विभागाचे मिलिंद निकम, दिलीप पाडवी, अक्षय लोहारकर हे कर्मचारी सहभागी होते. तसेच पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरीक्षक नसीर पठाण हजर होते अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.